वेलकम टू ऑल ऑफ यू इन आवर टुडेज ऑनलाईन लेक्चर सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ ऑर्गनाईज रेणुका ज्युनियर कॉलेज मायसेल अश्विनी फासाटे सब्जेक्ट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स लेक्चर नंबर नाईन विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेमध्ये आपण ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील घटक क्रमांक दोन चॅप्टर नंबर टू ग्रंथालय व्यवस्थापन या घटकातील देवघेव पद्धती या उपघटकाविषयी माहिती मिळवलेली आहे तर आजच्या तासिकेमध्ये आपण ग्रंथालय व्यवस्थापन याच घटकातील पत्राधारित देवघेव पद्धती यामध्ये ब्राऊनची देवघेव पद्धती या, या उपघटकाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पत्राधारित देवघेव पद्धतीमध्ये दोन पद्धती प्रा प्रामुख्याने ओळखल्या जातात यामध्ये नंबर एक आहे ब्राऊनची देवघेव पद्धत आणि नंबर दोन आहे नेवारची देवघेव पद्धत पत्राधीरित योग्य पद्धतीमध्ये ग्रंथ व वाचक या दोघांची सांगड घालण्यात येते आणि पत्रपद्धतीचा अवलंब केला जातो अशा पद्धतीमध्ये साधारणतः दोन पत्रपद्धती वापरण्यात येतात ज्यामध्ये नंबर एक आहे ग्रंथपत्र आणि नंबर दोन असते सभासदपत्र एका पत्रावर ग्रंथाचा तपशील दिलेला असतो तर दुसऱ्या पत्रावर सभासदाचा म्हणजेच वाचकांचा तपशील दिलेला असतो एका पत्रास ग्रंथपत्र म्हणजेच बुक कार्ड असे संबोधले जाते तर दुसऱ्या पत्राम पत्रास पत्र म्हणजेच बॉरोज टिकिट असे, असे संबोधन केले जाते विद्यार्थी मित्रांनो भारतीय ग्रंथालयामध्ये मोठ्या पद प्रमाणामध्ये पत्राधारित देवघेव पद्धतीचा म्हणजेच ब्राऊनच्या देवघेव पद्धतीचा वापर हा केला जातो या देवघेव पद्धतीच्या दोन पत्रपद्धती मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्राऊनची देवघेव पद्धत आणि नेवारची देवघेव पद्धत ब्राऊनची देवघ्यो पद्धती अठराशे पंच्याण्णवमध्ये विकसित झाली ही पद्धत नीना ब्राऊन यांनी विकसित केल्यामुळं त्यांच्या नावानेच ब्राऊनची देवघेव पद्धती म्हणून या पद्धतीला ओळखल्या जाते तर नेवॉर्कची देवघेव पद्धती नेवार्क सर्क्युलेशन सिस्टीम ही एकोणासशेमध्ये विकसित झाली यू एस ए म्हणजेच अमेरिकेमध्ये न्यू जर जर्शी या ठिकाणी ही पद्धती विकसित झाली ग्रंथपाल जॉन कॉटन दाना यांनी ही पद्धती विकसित केली विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेमध्ये मी आपणास ग्रंथालयातील वेगवेगळ्या कार्डची माहिती दिली होती ते कार्ड्स नेमके कोणत्या पद्धतीचे असतात कशा पद्धतीचे असतात हे आज प्रत्यक्षात जाणून घेऊयात या ब्राऊनच्या देवघेव पद्धतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य यामध्ये आहे ग्रंथ साहित्य म्हणजे ग्रंथासाठीच म्हणजे पुस्तकासाठी वाचन साहित्यासाठी नेमक्या कोणते साहित्य वापरले जाते हे पाहूयात त्यामध्ये सर्वप्रथम नंबर एक आहे देय दिनांक स्लीप म्हणजे ड्यू डेट स्लीप ही देय दिनांक स्लीप ही ग्रंथाच्या म्हणजेच पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आतील बाजीस चिटकवली जाते आणि या स्लीपचा आकार असतो पाच बाय तीन इंच विद्यार्थी मित्रांनो या कार्डवर सुरुवातीला दिलेले असतं वर्गांक म्हणजे ग्र ग्रंथाचा पुस्तकाचा वर्गांक नेमका कोणता आहे याची नोंद असते तसेच दाखलांक ग्रंथ ग्रंथालयामध्ये कोणत्या तारखेला दाखल झालेला तोच दाखलांक दिलेला असतो त्यानंतर पुस्तकाचे प्रकाशन नेमके कोणते आहे तिथे दिलेलं आहे बाल -भार, भारती ग्रंथालय पुणे म्हणजेच हे बालभारतीने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे तसंच सदर ग्रंथ खाली नोंद केलेल्या दिनांकास ग्रंथालयात परत करावा म्हणजेच या कार्डवर फक्त देय दिनांकची नोंद केली जाते म्हणजे ग्रंथालयातील ग्रंथ कोणत्या तारखेस परत करावायचा आणि ड्यू म्हणजे ग्रंथालयासाठी विलंब लागलेला शुल्क किती असणार आहे याविषयी या, या कार्डवर माहिती दिलेली असते यानंतरचे नंबर दुसरं कार्ड आहे ग्रंथपत्र पाकिट म्हणजेच बुक कार्ड पॉकेट आता हे बुक कार्ड पॉकेट नेमके काय असते की ग्रंथाचं जे ग्रंथपत्र बुक कार्ड जे आहे ते ठेवण्यासाठी जे पाकिट तयार केलं जातं त्याला बुक कार्ड पॉकेट असे म्हणतात ग्रंथपाकिट ग्रंथाच्या मलपृष्ठाच्या आतील बाजूचं असते मलपृष्ठाच्या म्हणजे ग्र पुस्तकाचे वाचन साहित्याचं किंवा ग्रंथाचं जे शेवटचं पान आहे त्या शेवटच्या पानाच्या आतली बाजू जी असते त्या आतल्या बाजूवर हे कार्ड चिटकवलेलं असतं आणि या कार्डचा आकार तीन बाय पाच इंच असा असतो या कार्डवर ह्या या कार्डवर म्हणजे हे जे पॉकेट तयार केलेलं आहे, आहे के जा, जा ता। या पॉकीटवर ग्रंथालयात साठी ग्रंथालयाचे जे लायब्ररीचे रूल्स असे आहेत ग्रंथालयाचे जे महत्त्वाचे नियम आहेत त्यांची नोंद केलेली असते तसेच देवघ विभा विभागाच्या कामाच्या वेळी कोणत्या आहेत याची नोंद केलेली असते या कार्डच्या आतमध्ये नंबर तिसरं म्हणजेच ग्रंथपत्र बुक कार्ड टाकलेले असते हे बुक कार्ड जे आहे ते उजूबाजूला ज्या पद्धतीचे तुम्हाला कार्ड दिसतं आहे त्या पद्धतीने त्या या कार्डची आखणी केलेली असते या ग्रंथा यामध्ये या कार्डसाठी किंवा या पत्रासाठी या बुक कार्डसाठी प्रत्येक ग्रंथासाठी स्वतंत्र असं एक ग्रंथपत्र तयार केले जाते आणि या ग्रंथाच्या मलपृष्ठाच्या आतील बाजूस म्हणजेच जे पॉकेट जे केलेलं आहे आपण ग्रंथाचं शेवटचं पान जे आहे त्या मलपृष्ठाच्या आतल्या बाजू जे बुक कार्ड चिटकवलेलं आहे बुक पॉकेट चिटकवलेलं आहे त्या बुकच्या पॉकेटमध्ये हे कार्ड टाकण्यात येत आले येते आणि याचा आकार हा दोन बाय चार इंच एवढा असतो या कार्डवर वर्गांक दाखलांक यांच्या नोंदी केलेल्या असतात तसेच लेखक नेमका कोणता आहे ग्रंथाचं शीर्षक काय आहे हा ग्रंथ कोणता याचा लेखक कोणता याची नोंद केलेली असते तसेच हे जे ग्रंथपत्र आहे हे जे बुक कार्ड आहे हे कशासाठी असतं ग्रंथालयामध्ये तर ग्रंथ दिल्याचा दिनांक या कार्डवर नोंदवला जातो तसेच ग्रंथालय सभासदाचे नेमके नाव कोणते आहे त्या सभासदाचे नाव असते आणि ग्रंथ परत केल्याचा दिनांक या बुक कार्डवर नोंदवला जातो यानंतरचं हे झाले तीन पद्धतीचे ग्रंथपत्र किंवा ग्रंथासाठी वापरण्यात येणारे कार्ड्स तर यानंतरचे चौथं पत्र असणारे ते म्हणजे ग्रंथालयातील सभासदासाठी लागणारं साहित्य आणि त्यातलं नंबर एकचं कार्ड ग्रंथालयातील सभासदासाठी फक्त एकच कार्ड लागत असतं यामध्ये आहे सभासद तिकीट त्यालाच म्हणायचं बॉरोज तिकीट प्रत्येक वाचकाला त्याच्या प्रकारानुसार देय असलेल्या ग्रंथालयाच्या प्रमाणात तिकीटं दिली जातात आणि या तिकिटाच्या वरची व उजवी बाजू अशा दोन बाजू या उघड्या असतात आणि त्याचा आकार हा दोन बाय तीन इंच असतो या कार्डवर ग्रंथालयाची नोंद तसेच सभासद नोंद असते सभासद कार्ड म्हटले की सभासदाचीच नोंद असणारे यात ग्रंथालयाचं नाव त्यानंतर सभासदाचं नाव तोच त्या त्या सभासदाचा पत्ता तसेच त्या सभासदाचा क्रमांक व सभासदत्व समाप्ती दिनांक म्हणजे त्या सभासदाचं सभासदत्व ग्रंथालयाचं सभासदत्व हे कधी संपणार आहे याचा दिनांक दिलेला असतो आणि खाली त्या सभासदाची सही घेतली जाते या तिकिटावर सभासदाचा तपशील हा डिटेलमध्ये दिलेला जातो आणि त्याच्या मागील बाजूवर या कार्डच्या मागची जी बाजू आहे त्या मागच्या बाजूवर ग्रंथालयाचे नियम आणि सूचना दिलेल्या असतात अशा पद्धतीने ही झाली चार कार्ड तीन कार्ड ही होती ग्रंथासाठी लागणारी कार्ड आणि चौथं हे जे कार्ड आहे ते आहे सभासद तिकीट म्हणजे सभासदासाठी असणारं कार्ड म्हणजे त्याला थोडक्यात सभासदाचं आय आए, आयडेंटी कार्ड आपण म्हणू शकतो हे झाले कार्डचे प्रकार तर विद्यार्थी मित्रांनो देवघेव काउंटरवर लागणारं साहित्य नेमकं कोणतं असणार आहे ते पाहूयात यामध्ये साहित्यामध्ये पाच प्रकारचं साहित्य असतं सा, त्यामध्ये नंबर एक आहे मेंबरशिप कार्ड म्हणजे सभासदाची सदस्य पत्रके ही देवघेव काउंटरवर असतात त्यानंतर तारखेचा शिक्का आणि स्टॅम्प या कार्डवर कोणत्या तारखेला कोणतं ग्रंथ दिला किंवा घेतला ह्या नोंदीसाठी तारीख असणारा एक शिक्का आणि तो शिक्का मारण्यासाठी लागणारा स्टॅम्प पॅड ठेवलेला असतो त्यानंतरचं देय दिनांक दर्शक पत्रके म्हणजे ड्यूडेड गाईड कार्ड जे आहेत ते दर्शक पत्रके ही या देवघेव काउंटर असतात काउंटरवर असतात आणि यानंतर चार्जिंग ट्रेज म वर असतं म्हणजे एक ट्रे ठेवलेला असतो त्या ट्रेवर ट्रेला लाकडी ट्रे असू शकतो तो किंवा लोखंडी लो, लो ट्रे असतो त्या ट्रेला आपली जी लाकडी आरमार आलमारी असते त्या पद्धतीने कप्पे केलेले असतात आणि हे कप्पे अडीच बाय साडेतीन म्हणजे दोन पॉईंट पाच इंच बाय तीन पॉईंट पाच इंच या आकाराचे असतात आणि या कार्डवर काय केलं जातं आपण बुकसेल्फ जसं असतं पुस्तकं ठेवायचं जसं कपाट लाकडी आलमारी असते तशाच पद्धतीने हा ट्रे असतो आणि या ट्रेवर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्ड हे ठेवलेले असतात वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये त्यानंतरचं पुढचं साहित्य आहे लेखनी सामग्री म्हणजे लेखन कार्य करण्यासाठी जे लेख साहित्य लागणार आहे ते ती सामग्री ते साहित्य या काउंटरवर हो असते तसेच विलंब शुल्क पावती पुस्तकही असते जर एखाद्या सभासदाने विलंब शुल्क जर त्याला जर लागलेलं असेल त्याची जर पावती मागितली ती पावती देण्यासाठी विलंब शुल्क पावती पुस्तक ठेवलेले असते त्यानंतर स्मरण व आरक्षणपत्रे मागील तसे की मी तुम्हाला पत्रांचे जे प्रकार सांगेल त्यातील स स्मरण व आरक्षणपत्रे ही या देवघेव काउंटरवर ठेवलेली अस ठेवलेली असतात स्मरणपत्र म्हणजे लक्षात राहण्यासाठी जी पत्रे ठेवलेली असत असतात त्याला स्मरणपत्रे म्हणतात आणि आरक्षणपत्रे म्हणजे काय रिझर्वेशन करतो जे आपण आधीच पुस्तकं आपल्याला जर पाहिजे असेल ते ग्रंथालय जर उपलब्ध नसेल यासाठी आपण ते आरक्षित करून ठेवतो त्याला आरक्षणपत्रे म्हणतात ही आरक्षणपत्रे आणि स्मरणपत्रे ही या काउंटरवर ठेवलेली असतात अशा पद्धतीने ही झाली देवघेव काउंटरवर लागणारे साहित्य यानंतर आता प्रत्यक्ष देवघेव पद्धती कशी आहे ती प आपण बघणार आहोत देवघेव कार्यपद्धती कशा पद्धतीने पार झाली पार पाडली जाते तर ग्रंथालयामार्फत सभासदाला त्याच्या सभासदत्वाच्या प्रकारानुसार जितके ग्रंथ नियमानुसार देण्याची तरतूद केलेली असते तितके सभासद तिकीटे दिली जातात त्यानंतर सभासदात ग्रंथ देताना ग्रंथपत्रावर ग्रंथ दिल्याचा दिनांक व सभासदाचे नाव लिहून ते सभासदाच्या तिकिटात ठेवले जाते आणि हे तिकीट काउंटरच्या ड्रॉवरमधील देय दिनांक दर्शकपत्रामध्ये ग्रंथपत्रावरील दाखल अंक अथवा बोद्धांकानुसार लावली जातात आणि ग्रंथ देय दिनांकाचा शिक्का त्या कार्डवर मारल्या जातो आणि अशा पद्धतीने ग्रंथ देण्याची प्रक्रिया ही पूर्ण केली जाते सभासदाने नेलेला ग्रंथ सभासद परत करण्यासाठी काउंटरवर सादर करतो आणि अशा वेळेस ग्रंथालयातील कर्मचारी ग्रंथ देय दिनांकाची नोंद पाहून देय दर्शक पत्रामागील तिकीट काढून त्यातील संबंधित ग्रंथपत्र काढतो व त्यावर ग्रंथपत्र परत आल्याचा ग्रंथ परत आल्याचा दिनांक लिहून ते परत ते पत्र परत ग्रंथात ठेवले जाते आणि सभासद तिकीट सभासद सभा सभासदाला सब, परत दिले जाते अशा रीतीने वाचकाकडून ग्रंथ परत घेण्याची प्रक्रिया ही पूर्ण केली जाते यानंतर जर वाचकाकडून जर ग्रंथ देय दिनांकानंतर परत आला असेल तर त्याला विलंब शुल्क आकारण्यात येते आणि ouais या विलंब शुल्काच्या नोंदीही त्या कार्ड वेगळ्या विलंब शुल्क कार्डवर करून ते ही कार्ड ठेवले जाते त्यानंतर सभासदा जर एखादा ग्रंथ सभासदाला दिला असेल आणि तोच ग्रंथ जर इतर सभासदाला पाहिजे असेल तर अशा वेळेस आरक्षण स्लीप भरून तो ग्रंथ सभासद आरक्षित करून ठेवू शकतो म्हणजे रिझर्वेशन करून ठेवतो ठेवू शकतो आधीच आपल्याला तो ग्रंथ पाहिजे असेल तर ही ग्रंथ आरक्षण स्लिप ग्रंथ दिलेल्या सभासदाच्या तिकिटात ठेवली जाते जेव्हा हा ग्रंथ पहिल्या सभासदाकडून ग्रंथालयात परत केला जातो त्यावेळेस ग्रंथपत्राबरोबर आरक्षण स्लीप ग्रंथ पाकिटात ठेवली जाते व ग्रंथ आल्यानंतर संबंधित वाचका तो कळवल्यात येते की आपण हा ग्रंथ आरक्षित करून ठेवलेला होता आणि तो ग्रंथ आता ग्रंथालयामध्ये प्राप्त झालेला आहे आणि तो तुम्ही घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने ही देवघेव पद्धतीचे कार्य पार पाडली जाते आता यानंतर बघूयात या देवघेव पद्धतीचे फायदे नेमके कोणते आहेत ग्रंथालयातील देवघेव पद्धतीमधील ब्राऊनची देवघेव आपण पद्धती आपण पाहतोय आणि या ब्राऊनच्या देवघेव पद्धतीचे फायदे नेमके कोणते आहेत ते आता आपण पाहणार आहोत ही देवघेव पद्धती जी आहे म्हणजे ब्राऊनची देवघेव पद्धती ही जी आहे ती वापरण्यास अत्यंत सोपी व अत्यल्प वेळात ग्रंथ देवघेव कार्य पूर्ण केले जाते म्हणजेच कमी वेळाची व कमी खर्चिक आणि वापरण्यास सुलभ अशी ही देवघेव पद्धती आहे त्यानंतरचा पुढचा फायदा म्हणजे स्मरणपत्रे आणि विलंब शुल्काचा पाठपुरावा करणे सोपे जाते स्मरणपत्रे आणि विलंब शुल्के ही जी आहे आपण ड्युडेट स्ल स्लीप आणि स्मरणपत्र जे कार्ड जे आहे ह्या दोन्ही कार्ड हे स्वतंत्र नोंदी असल्यामुळे नंतर त्याचा पाठपुरावा करणे हे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यास सोपे जाते त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे ग्रंथ देवघेव विषयक सांख्यिक माहिती सहज प्राप्त होऊ शकते आता सांख्यिक माहिती म्हणजे काय आकडेवारी संख्यात्मक स्वरूपातली माहिती प्रत्येक कार्डवर ग्रंथालयातील कर्मचारी नोंदी करून ठेवत असताना त्याचा दिनांक टाकत असतो मग दिनांक टाकत असल्यामुळं ही झाली सांख्यिक माहिती तसेच ड्यू डेटमध्ये जर ग्रंथालयातील कर्मचाऱ्याने किती दिवसासाठी तो ग्रंथ उशिरा विलंब दिलेला आहे ही सगळी माहिती आकडेवारीमध्ये असते मग तीन दिवस असो चार दिवस असो पाच दिवस त्याने जितकं दिवस विलंब केला तितक्या दिवसाप्रमाणे ड्यू डेट लावणं सोपं जातं सांख्यिक माहिती असल्यामुळे सगळी माहिती ही सहज प्राप्त होते त्यानंतरचा चौथा फायदा म्हणजे ग्रंथ आरक्षण सहजपणे करता येते म्हणजे ग्रंथ आरक्षित करून ठेव ठेवणे सहज सोपे जाते आधीचा ग्रंथ कोण नेलेला आहे कोणत्या वाचकाने कोणत्या सभासदाने तो ग्रंथ नेलेला आहे या आणि कोणत्या वाचकाने प्रत्योच ग्रंथ मागितलेला आहे अशा पद्धतीने आरक्षित करून ठेवल्यामुळं आधी दिलेल्या नोंदीमुळं त्यांच्या लक्षात येतं ग्रंथालयातील कर्मचाऱ्याच्या की ग्रंथ हा नेलेला आहे त्याच्यानंतर तो आरक्षित करून ठेवल्याच्या नंतर तुम्ही दुसरे स सा, सभासद हा तो ग्रंथ सहजपणे मिळवू शकतात त्यानंतरचा पाचवा फायदा म्हणजे ग्रंथ देवघेव करताना सभासदास सही करण्याची आवश्यकता नसते सभासदाला एकदा या देवघेव पद्धतीमार्फत जर ग्रंथ देवघेव करत असताना सभासदाने सही कुठेही कर करायची आवश्यकता नसते हा झाला एक परत फायदा यानंतर आता पाहूयात या देवघेव पद्धतीचे तोटे या देवघेव पद्धतीचे तोटेमध्ये दे नंबर एकला आहे देवघ्यो विषय कायमस्वरूपी नोंदी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कार्यपद्धती पार पाडण्यासाठी अडचणी येतात त्यानंतरचा पुढचा तोटा आहे की सभासद तिकीटे देय दिनांकानुसार लावल्यामुळे एका सभासदाला नेमके कोणते व किती ग्रंथ दिलेले आहे याची हातरजमा करता येत नाही म्हणजे याची नोंद घेता येत नाही तिसरा तोटा आहे की सभासद तिकीट हरवल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते कारण सभासद तिकीट जर हरवलं ते जर दुसऱ्या व्यक्तीला जर सापडलं तर ती व्यक्ती त्याचा वापर करू शकते कारण त्या सभासद कार्डवर सभासदाचा कुठेही फोटो नसतो फक्त नाव आणि त्याची सही नाव आणि त्याची स्वाक्षरी केलेली असते त्यामुळे दुसऱ्या ज्याला सापडेल तो त्याचा वापर करू शकतो सभा यानंतरचा चौथा तोटा म्हणजे काय की ग्रंथपत्र सभासद तिकीटात ठेवताना विशेष जागरूकता पाळणे गरजेचे असते म्हणजे वेगळी काळजी घ्यावी लागते म्हणजे काय ग्रंथपत्राच्या आदलाबदलीची शक्यता असते जर एखादं चुकीने कार्ड जर कर्मचाऱ्याकडून किंवा वाचकाकडून एका ग्रंथातलं कार्ड जर दुसऱ्या ग्रंथात जर गेलं तर प्रत्यय शोधण्यासाठी अडचणी येतात आणि ही पद्धत किचकट होऊन बसते ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसाठी आणि वाचकासाठीही की त्या कार्डवरचा आणि त्या ग्रंथाचा ताळमेळ कुठंच बसत नाही विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या तासिकेमध्ये आपण पत्राधारित देवघेव पद्धतीतील ब्राऊनची देवघेव देवघ्यो पद्धत या देवघेव पद्धतीसाठी लागणारे साहित्य या देवघेव पद्धती असणारे वापरण्यात येणारे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्ड्स तसेच या देवघेव पद्धतीची कार्यपद्धती नेमक्या कशा पद्धतीने चालते आणि या देवघेव पद्धतीचे फायदे तोटे बघितले तर पुढच्या तासिकेमध्ये आपण ग्रंथालय व्यवस्थापन या दुसऱ्याच घटकातील पत्राधारित देवघ्य पद्धतीमधील नेवार देवघ्य पद्धती या पद्धती विषयी अधिक माहिती मिळवणार आहोत थँक्यू